आणि आता रचना बरोबर गप्पा पण मारणार आहोत आणि रचनाचा पण अंड्याचा एक पदार्थ आहे. दोन मैत्रिणींनी तुम्हाला माहितीये शेअर केलेत पदार्थ पण ह्याच्यात मला साखर दिसते. हा गोड पदार्थ आहे. हा गोड पदार्थ आहे अंड्याची बर्फी. अंड्याची बर्फी? पंढरपुरामध्ये अंड्याची बर्फी खाते? काय हटके पदार्थ. हटके पदार्थ ओके. साहित्य बघूया हटके पदार्थाचं. लिहून घ्या. 3 फेटलेली अंडी, 1 वाटी दूध, 1 वाटी साय, 1 वाटी साखर, 1 वाटी खवलेलं खोबरं, 2 चमचे मैदा, बदामाचे कप, वेलची, जायफळ आणि 1 चमचा तूप. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं आणि रचना आधी काय मिक्सिंग आहे सगळं. हो, हे 3 अंडी फेटलेली आहे. म्हणजे प्रमाण पण आहे ना? हो हो. 3 अंडी पांढरं पिवळं दोन्ही? हो हो दोन्ही. आणि मग दूध? दूध 1 वाटी, हे साय 1 वाटी, साखर 1 वाटी आणि खोबरं आणि हे 2 चमचे छोटे आपले मैदा. हा, म्हणजे बाकी सगळं 1-1 वाटी आणि अंडी 3. हा, 3 अंड्याला हे जे जिन्नस आपण घेतलेले आहेत ते सम घेतलेले आहेत आणि खोबरं आपण पाऊण वाटी साधारण. हो, साधारण याच वाटीचं जर माप घेतलं तर मग ते पाऊण वाटी लागेल. आणि मग आपण गव्हाचं पीठ का घेतलं? चिकट पण आहे ना? हा, चिकट पण आहे. बांधून येण्यासाठी? हा, बांधून. आधी काय लागेल तुम्हाला? अंडं. अंडं लागेल. घालू कमी? नाही, हे सगळंच घेणार ना. साय वगैरे घालून म्हणजे ते मस्त क्रीमी क्रीमी. हे पण असं पुडिंग सारखं होईल. पुडिंग सारखं ना? खोबरं? खोबरं, ओलं खोबरं. हे पण याच्यात असलं? हे चमचाभर? 1-2 चमचे. 2 चमचे हे असं छान घुसळून घ्या, मिक्स करून. विपर असेल तुमच्याकडे तर तुम्ही विपरने केलं तरी चांगलं होतं. किंवा आपलं ते आपण अंड्याचं जे फेटायचं असतं, म्हणजे केकचं पण आपण जे करतो ते मिक्स करा. ब्लेंडर? ब्लेंडर, ब्लेंडर. मिश्रण आपण जे केलं तर ते आलेलं आहे आणि साजूक तुपाचा आपण हात फिरवून घेतलाय पॅन मध्ये आणि आता होतं सगळं होतं ना? सगळं. हे मंद गॅसवर आळवत राहायचं. आळवत पण ते तसं आळेल लवकर नाही. ते अंड्याचं जे पांढरं असतं ना, ते पांढरं असे श्रेड्स येतात. पण मग ते येऊ द्यायचे नाहीत? ते येऊ द्यायचे नाही, ते दिसलंच नाही पाहिजे. हा, मग ही काळजी घ्यायला पाहिजे. सतत ढवळायला पाहिजे ते, नाहीतर ते असे लांब लांब धागे धागे जे तयार होतात अंड्याच्या पांढऱ्याचे, तर ते तुम्हाला तो इफेक्ट द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. पण एक जीव आपण म्हणतो ना अगदी असं, तर तसं व्हायला हवं असेल तर ते सतत ढवळायला पाहिजे. पूर्ण आळेपर्यंत सतत ढवळायला पाहिजे. पण मग हे तुम्हाला कुठनं सुचले हे अंड्याचं असं करून बघावं? मी एक्सपेरिमेंट्स करत राहते. एक एक तुम्हाला खूप आवड आहे? आवड आहे स्वयंपाकाची. तुमच्या घरी कोण कोण आहे? मिस्टर आणि 2 मुलं. काय करतात मुलगे? दोघे इंजिनियर. दोघे इंजिनियर? हा, दोघे इंजिनियर. काय पुण्य आहे बाईची. हा, पंढरपूरच्या विठोबाचा आशीर्वाद. काय कुठलं इंजिनिअरिंग घेतलंय त्यांनी? मोठा आहे सिव्हिल आहे. सिव्हिल? हा. आणि धाकटा आहे तो इलेक्ट्रिकल आहे. इलेक्ट्रिकल. मग आता काय कर्तव्य आहेत यंदा? नाही ना, अजून पुढे शिकणार आहेत. अजून एम एस वगैरे करणार? हो, लंडनला. एमबीए? लंडनला चालले आहेत एमबीए करायला? एम एस करायला. वा, बरं. लंडनहून मला वाटतं किती वर्षांचा आहे? 2 वर्ष? हो, 2 वर्ष. 2 वर्षानंतर 2 होतकरू तरुण इंजिनियर तुम्हाला मिळणार आहेत. पंढरपुरात यायचं का इथे सांगलीत? सांगली. सांगलीत आहेत तर नोट डाऊन करून ठेवा आणि मग तुम्हाला ऍप्लिकेशन यांच्याकडे, रचना पाटील यांच्याकडे ऍप्लिकेशन पाठवता येईल. तर आता ही सगळी माहिती मी तुम्हाला दिली, तोपर्यंत हे घट्ट होत आलेलं आहे मिश्रण. बट अजून घट्ट करायला? हो, जरास करून घेऊया. आपण जे मिश्रण आळवलं तर ते असं मस्त घट्ट त्याचा असा गोळा होऊन आलेला आहे तयार. आणि आता फक्त ते थापायचे. तुम्ही तुपाचा हात लावून घेतला ना? हा, तुपाचा हात लावून घेतलेला.
तुम्ही काय शेप देणार आहात? त्रिकोण, चौकोन, शंकरपाळा? चौकोन 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 बर्फी शक्यतो हे असते ना चौकोन. हे कधी लावायचं? हे आत्ताच लाव. हे भरभरू? हा भरभरू. वेलची, जायफळ पण? हा जायफळ पावडर दोन्ही. हा दोन्ही, वेलची आणि जायफळ. वेलची आणि जायफळ असं दोन्ही आहे. आपल्या अंड्याचा जो थोडासा दर्प असेल तो ह्याच्याने नक्की झाकला जाईल ना. ते बदामाचे काप. बदामाचे काप काप आहे. अरे वा मस्त. हे काय तुम्ही जेवढा वापराल त्याच्यामध्ये तेवढं कमी आहे. केशर, बदाम, बेदाणे. अरे तुम्ही सांगलीत राहून बेदाणे नाही वापरले त्याला? नाही, ते बेदाणे कसे लागतात ना असे. तेच हवे असतात सांगलीकरांना. असं असतं जिथे अति पिकत ना तिथे विकत नाही. सांगलीकरांना बेदाण्यांचं कौतुकच नाहीये. आम्ही असतो तर असे जमा करून ठेवलेले फ्रीज मध्ये असे पुरचुंडीतले बेदाणे काढून लगेच वडीवर लावले असते. पण सांगलीकरांनी नाही लावले. सुरी. ठीक आहे, आम्ही याला मस्त शेप देतो चौकोनी आणि त्याच्याने काय चव बदलणार नाही आहे. शेप तुम्ही तुम्हाला हवा तसा कुठलाही देऊ शकता. तर आत्ता आम्ही हा चौकोनी शेप देतोय. पण तुम्हाला साहित्यकृती घ्यायला लागेल, पटकन लिहून घ्या. अंड्याची बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 3 फेटलेली अंडी, 1 वाटी दूध, 1 वाटी साय, 1 वाटी साखर, ओलं खोबरं, 2 चमचे मैदा, बदामाचे काप, वेलची जायफळ पूड आणि 1 चमचा साजूक तूप. कृती: प्रथम एका बाउल मध्ये 3 फेटलेली अंडी घेऊन त्यामध्ये 1 वाटी दूध, 1 वाटी साय, 1 वाटी साखर, ओलं खोबरं आणि 2 चमचे मैदा घालून मिश्रण फेटून घ्यावं. पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये हे मिश्रण आळवून शिजवून घ्यावं. ताटाला तुपाचा हात लावून त्यावर हे शिजवलेलं अंड्याचं मिश्रण थापावं. त्यावर वेलची जायफळ पूड भुरभुरावी. वरून बदामाचे काप घालून वड्या पाडाव्यात.